अचलपूर अमरावती रोड ने भूगाव नजीक पिकअप की कारला धडक। नायब तहसीलदार सोळंके जखमी। दुपारी 5 वाजता शुक्रवार रोजी अचलपूर नायब तहसीलदार अचलपूर तहसीलच्या वतीने तहसील आपल्या दारी या अभियानाअंतर्गत शासकीय कामाचा निपटारा करून अचलपूर करता निघालेले नायब तहसीलदार तलाठी यांच्या वाहनाला भूगाव नजीक पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत वाहन क्षतिग्रस्त होऊन झालेल्या अपघातात नायब तहसीलदार सोळंके किरकोळ जखमी झाले आहेत। परतवाडा अमरावती मार्गावरील भूगाव फाट्याजवळ लघुशंकेकरता तलाठी व तहसीलचे काही कर्मचारी उतरले असता वाहन क्रमांक MH 19 AP 11 या गाडीला मागून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH 27 BS 43 24 चालकाने धडक दिली असता गाडीत बसलेले नायब तहसीलदार मंगेश सोळंके व एका तलाठ्यास किरकोळ मार लागला। हा अपघात पिकअप चालकाला चक्कर आल्याने झाल्याचे समजते। घटनास्थळी पोलीस दाखल झाली होती। न्यूज प्रकाशित करेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता।